ऋतू बदलला, तापमानामध्ये बदल झाला की त्याचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये म्हणून आपल्या आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. काही गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्यात तर काही गोष्टींचा आवर्जून समावेश करावा. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिम्पल आयुर्वेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता उन्हाळा सुरू होतोय, बऱ्याच जणांना पित्ताचा, उष्णतेचा त्रास होतो, म्हणजे डोळ्यांची किंवा तळहाताची, तळपायाची जळजळ होते, काही जणांना बेंड येतं, माउथ अल्सर्स म्हणजे तोंड येतं, किंवा त्वचेवरती उष्णतेचे लालसर असे फोड येतात, शौचाच्या लघवीच्या ठिकाणी जळजळ वाढते, किंवा मुळातच मुळव्याध, भगंदरसारखे काही आजार असतील तर ते देखील बळावतात. तर असा हा उष्णतेचा त्रास होऊ नये किंवा ज्यांना मुळातच आहे त्यांचा वाढू नये म्हणून आपल्या रोजच्या आहारातील असे काही 10 पदार्थ आहेत जे आपल्या शरीरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे इतर ऋतूमध्ये ते खाल्ले तर पौष्टिक समजले जातात, पण उन्हाळ्यामध्ये मात्र ते कमी प्रमाणात खावेत किंवा ज्यांना अधिकच त्रास आहे त्यांनी टाळले तर आरोग्यासाठी ते उत्तम आहे. हेच 10 पदार्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यातील पहिला जो घटक पदार्थ आहे तो म्हणजे गूळ. गूळ हा अतिशय पौष्टिक आहे, पण तो थंडीमध्ये खावा. आपले जे हिंदू सण आहेत ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं किंवा काय वाईट यानुसारच बनवलेले असतात. म्हणजे संक्रांतीला तिळगूळ खातात आणि आपला गुढीपाडवा आला की साखरेच्या गाठी असतात. म्हणजे साखर ही गुळाच्या मानाने थोडीशी थंड गुणाची आहे, त्यामुळे लिंबू सरबतामध्ये देखील आपण उन्हाळ्यात साखर वापरणंच योग्य आहे. गुळाचा चहा वगैरे बनवून पीत असाल तर त्याचं प्रमाणसुद्धा उन्हाळ्यामध्ये कमी करावा. जो पदार्थ आहे तो म्हणजे लसूण. लसूण हा वात आणि कफ कमी करणारा पण पित्त वाढवणारा आहे. म्हणजे आपण रोजच्या भाजीमध्ये 3-4 पुड्या वापरतो तेवढ्या ठीक आहेत, पण जे थंडीमध्ये आपण लसणाची चटणी किंवा तिळाची जवसाची चटणी खातो त्यामध्ये लसूण टाकतो तर ते थंडीमध्ये शरीरासाठी पोषक आहे, पण उन्हाळ्यामध्ये मात्र लसणाचं प्रमाण हे कमी असावं. तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे दही. बऱ्याच जणांना दही हे थंड वाटतं म्हणून उन्हाळ्यामध्ये त्याचं जे सेवन आहे ते वाढवलं जातं. कोशिंबिरीमध्ये असेल किंवा असंच दही साखर पण खाल्लं जातं, पण दही हे फक्त स्पर्शाला थंड लागतं, पण त्याचं वीर्य जे आहे ते उष्ण म्हणजेच गरम आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तरी कमी खावं किंवा खायचंच असेल तर दह्याचं आपण ताक करून खाऊ शकतो, त्याने त्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते. चौथा जो पदार्थ आहे तो म्हणजे आपण फोडणीमध्ये जे मेथ्या, मोहरी, लवंग, मिरी वापरतो हे उष्णता वाढवतं, त्याऐवजी जिरे हे त्या मानाने थोडेसे थंड गुणाचे आहेत, त्यामुळे जिऱ्याचा वापर उन्हाळ्यामध्ये वाढवू शकतो. आणि इतर जे झणझणीत मसाले आहेत ते सुद्धा स्वयंपाक करताना कमी प्रमाणातच वापरावेत. पाचवा जो पदार्थ आहे तो म्हणजे की भाज्यांमध्ये मेथी, शेपू आणि करडई. म्हणजे एकदा जरी खाल्लीत उन्हाळ्यामध्ये तरी लगेचच बऱ्याच जणांना हा अनुभव पण आला असेल की पोटामध्ये, छातीमध्ये जळजळ झाल्यासारखी वाटते. तर या भाज्या टाळून आपण राजगिरा असेल, तांदूळसा असेल यांचा आवर्जून आहारामध्ये समावेश करावा. करडईचं तेल हे सुद्धा उष्ण असतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते वापरू नये. पुढचं जे आहे ते म्हणजे मिरची, मग ती लाल असेल किंवा हिरवी असेल. म्हणजे मिरची तुम्ही अशी हातामध्ये जरी दाबून ठेवली तरीही त्यातली उष्णता जी आहे ती तुम्हाला सहज जाणवेल. त्यामुळे लाल मिरची पावडर वापरताना किंवा काळा मसाला कोणी वापरत असेल किंवा हिरवी मिरचीसुद्धा जेवणामध्ये उन्हाळ्यात जपूनच वापरावी. सातवं जे आहे ते म्हणजे ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम, अक्रोड हे उष्णता वाढवतात. म्हणजे बदाम आपण खाऊ शकतो, पण भिजवून आणि थोड्या प्रमाणामध्ये. म्हणजे थंडीत जसे आपण अगदी मुठभर वगैरे खाण्याचा सल्ला दिला जातो तर तसं उन्हाळ्यामध्ये आपण खाऊ शकत नाही. खायचेच असतील तर साधा मनुका किंवा काळे मनुका, सुकं अंजीर हे थोडंसं आपण खाऊ शकतो. आठवं जे आहे ते म्हणजे फळांमध्ये पपई. ज्यांना हेवी ब्लीडिंग म्हणजे स्त्रियांमध्ये विशेषतः मासिक पाळीच्या वेळी जर का खूप जास्त दिवस किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लीडिंग होत असेल तर त्यांनी उन्हाळ्यामध्ये पपई खाणं टाळावं. रक्ती मुळव्याधाचं पण तसंच आपल्याला सांगता येईल. आंबा हा सुद्धा उष्ण असतो, म्हणजे तेवढ्यापुरतं थोडंसं आपण खाऊ शकतो, पण अतिप्रमाणामध्ये खाऊ नये. नववे आहे ते म्हणजे आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, उत्तप्पा. तर हे आंबवताना त्यामध्ये बरीच हीट तयार झालेली असते, जे आपण बबल्स पाहतो तर ते हीटमुळेच असतात, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे कमी प्रमाणामध्येच खावे. शेवटचा 10वा जो मुद्दा आहे तो म्हणजे आलं.
अगदी 12 ही महिने चहामध्ये आलं वापरणाऱ्या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे अगदी पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये तुम्ही आलं वापरत असाल तर ते नक्कीच शरीरासाठी खूप म्हणजे चांगलं आहे की कफ कमी करतं, वातसुद्धा शरीरातला कमी होतो. पण उन्हाळ्यामध्ये मात्र आलं हे अगदी जपून वापरावं. भाज्यांमध्ये जरी वापरत असाल, चहामध्ये जर का म्हणजे चव वाटत नसेल तर सुंठ पावडर किंवा त्या जागी विलायची पण आपण वापरू शकतो. त्यामुळे देखील आपल्याला चहाची चव पण मेंटेन राहते आणि आल्याचे जे दुष्परिणाम आहेत ते देखील होत नाही. तर हे होते उष्णता वाढवणारे 10 पदार्थ. आता पुढच्या व्हिडिओमध्ये की उष्णता कमी करण्यासाठी नेमकं काय खावं किंवा काय उपाय करावेत हे देखील मी सांगणार आहे. पण तोपर्यंत जर का आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील घंटीचे बेल बटन दाबा.